लोकसभा निवडणुकीनंतर काल पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासोबत इतर मंत्र्यांनी शपथ घेतली. हा शपथविधी पार पडल्यानंतर कोणाला कुठलं खातं मिळणार याबाबतची उत्सुकता होती. अनेक मंत्र्यांना मागचंच खातं पुन्हा देण्यात येईल अशी सुद्धा चर्चा होती. मात्र या सगळ्यावरचाच पडदा आता उठलेला आहे आणि खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं मिळालं हे पहिल्यांदा ग्राफिक्समध्ये बघूया. विशेषतः महाराष्ट्रामधून झालेल्या सर्व खासदारांना ज्यांना मंत्रिपद मिळालं आहे त्यांना कुठली खाती मिळतात याबद्दल सुद्धा चर्चा रंगल्या होत्या. चला तर बघूया कोणतं खातं कोणत्या मंत्र्याकडे आहे. अमित शहा यांना मागच्या वेळेसप्रमाणेच गृहखातं देण्यात आलेलं आहे. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री असणार आहेत. नितीन गडकरी यांचं सुद्धा खातं तेच ठेवण्यात आलं असून ते रेल्वे व वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे व माहिती प्रसारण मंत्रालय असणार आहे. एस जयशंकर यांच्याकडे मागच्या वेळेप्रमाणेच परराष्ट्र खात्याची जबाबदारी असणार आहे. शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ खातं सोपवण्यात आलं आहे. पियुष गोयल हे वाणिज्य आणि उद्योग खातं सांभाळणार आहे. महाराष्ट्रातून खासदार झालेले शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे आयुष आरोग्य व कुटुंब नियोजन खात्याचा राज्यमंत्र्याचा स्वतंत्र प्रभार बघणार आहेत. रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय खातं देण्यात आलेलं आहे. ते राज्यमंत्री आहेत. त्यासोबतच पुण्याचे खासदार असलेले आणि पहिल्यांदाच खासदार होऊन मंत्रिपदाची लॉटरी लागलेले मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरिक खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. या सगळ्याबाबत काय वाटतंय, कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं मिळायला हवं होतं, तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.